अजित पवार अमित शहाची दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे, त्या तीन विषयावर चर्चा झाली आहे. मराठा ओबीसीचा वाद याच्यावर एक चर्चा झालेली आहे असं अमित शहाने सांगितलं का? याच्यावर चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी कोण राष्ट्रवादी? मी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मानतो. दुसरी गोष्ट आहे की निवडणूक आयोगात अजित पवार कुठेतरी कमी पडत आहे या विषयावर एक चर्चा झालेली कळते आणि एकनाथ शिंदे नाराज असल्याचं कळते आहे अशी माहिती. पण ते नाराज आहेत तर आम्ही काय करणार? त्यांना 31 डिसेंबर नंतर जवळजवळ बुरख्यातच बसावं लागणार आहे, नाराज राहणार आहेत ते. अजित पवार काल देशाच्या गृहमंत्र्यांना भेटले. हा एक विनोद आहे खरं म्हणजे. मला काल माझ्या एका जवळच्या माणसाने विनोद करून हा विनोद दिला. आतापर्यंत आजारी माणसाला लोक भेटायला येत होते. भेटायला येण्याची परंपरा आहे की मी आजारी आहे, मी आजारी आहे, मला डेंग्यू झालाय, मला अंथरुणात उठता येत नाही, मला कोणी दिवाळीत त्रास देऊ नका, मी कार्यकर्त्यांना भेटू शकत नाही, मी खूप आजारी आहे. पण काल मी प्रथमच पाहिलं आजारी माणूस कोणाला तरी भेटायला जात आहे तोही दिल्ली. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, आजारी असलेल्या माणसा सगळे भेटायला येतात. कसं काय दादा बरं आहे ना, कसं काय भाऊ बरं आहे ना, कसं काय तब्येतीची काळजी घ्या, फार हालचाल करू नका, हा हवा खराब आहे, प्रदूषण आहे, डेंग्यू झालाय, प्लेटलेट्स काय कमी होतात, असं आपण काळजी घेतो. आजारी माणूस साधारण एक फार हालचाल करत नाही इतका गंभीर आजारी जो आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो की मला भेटू नका दिवाळीत मी आजारी आहे, तो उठतो आजारी माणूस आणि कोणाला तरी भेटायला जातो. म्हणजे एक नवीन परंपरा सुरू झाली, आजारी माणसाने भेटायला जायचं, आजारी माणसाला कोणी भेटायला यायचं नाही. नवीन एक सरकारमध्ये परंपरा सुरू झाली, चांगली गोष्ट आहे.